मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी उत्तर महाराष्ट्र विभागातील मराठा संवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा भुसावळ येथे दाखल झाली. महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र समाजाच्या विविध मागण्यांसाठी उत्तर महाराष्ट्र विभागात मराठा संवाद यात्रा काढण्यात आली. यात्रेचा दुसरा दिवस असून ही यात्रा भुसावळ येथे दाखल झाली. या यात्रेत मराठा क्रांती मोर्चाचे जळगावचे समन्वयक डीडी बचाव, मराठा समाजाचे भुसावळ शहर व तालुका अध्यक्ष रवींद्र लेखरुवाळे यांच्यासह मराठा समाज बंधु उपस्थित होते. या यात्रेच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या व यामध्ये मराठा समाज बांधवातील संभ्रम दूर करून त्यांच्या जागृती करण्यात आली. समाज बांधवांना आत्महत्या पासून प्रवृत्त करण्यासाठी प्रबोधन करणे, मराठा क्रांती नावाचा गैरवापर करून संघटना व राजकीय पक्ष काढणाऱ्यांना उघडे पाडणे, तसेच मराठा आरक्षण व कोपर्डी येथील आरोपींना फाशी द्यावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या. तसेच ही यात्रा जिल्ह्यातील भुसावळसह जळगाव, धारगाव, चोपडा, अंबळनेर, पारोळा यासारख्या विविध ठिकाणी काढण्यात येणार आहे. रस्त्यावर उतरावं लागतंय आणि रस्त्यावर उतरत असताना 42 आमची मुलं तरुण मुलांचे बलिदान जात असताना आम्ही फक्त पाहत राहणं हाताची घडी हातावर बोट ठेवून तोंडावर बोट ठेवून हाताची घडी बांधून शक्य नाही. त्याचा उद्रेकही निघाला. राज्य शासनाला खडबडून जागर करण्याचं काम आम्ही शांततेने केलं आणि बलिदानही केलं. खडबडून जागर झालेलं राज्य शासन जागर झालंय का हाच मुळात प्रश्न आहे. 15,000 स्वयं हक्कासाठी लढणाऱ्या आमच्या बांधवांवर विविध प्रकारचे विचित्र गुन्हे दाखल आहेत. कोणा खुनाचे गुन्हे आहेत, कोणा लाचुकीचे गुन्हे आहेत. मग याच्या आधी झालेल्या आंदोलनामध्ये असं केलं का आपण? एक मेजॉरिटी कम्युनिटी कि जी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम करते आहे, तिच्या सोबत हा अन्याय का? हे मराठी मोर्चे का निघाले त्याला एवढे एकच कारण आहे का? या पाठीमागे बरीच कारण आहे की या मराठा समाजाला सतत डावलण्यात येतं, या मराठा समाजाला सतत दावण्यात येतं आणि त्यामुळे त्या निमित्ताने हा लाखोच्या मोर्चांचा उद्रेक हा झालेला आहे. आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मागास आयोग नेमून त्या ठिकाणी सर्वेक्षण झाले, 45,000 कुटुंबाचं सर्वेक्षण करून त्या ठिकाणी निकष निघाले की हा मराठा समाज खरोखर शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या हा मागासलेला आहे आणि त्यामुळे याला खास बाब म्हणून आरक्षण देण्याची ही गरज आहे